की कोरोना अपडेट बातमी। आज 8 ऑगस्ट रोजी यावल तालुक्यात ग्रामीण भागामध्ये रॅपिड टेस्ट कोरोना संदर्भात सुरू करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे कोविड केअर सेंटर फैजपूर आणि जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोरोना रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार आज यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 5 रुग्ण आढळून आलेले आहे। सकाळच्या 17 आढळून आलेल्या या रुग्णांमध्ये एक रुग्ण हा यावल शहरातील एका शासकीय कार्यालयातील कर्मचारी असून तो जळगाव येथील रहिवासी आहे। आज 8 ऑगस्टपासून यावल तालुक्यातील विविध ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना संदर्भात रॅपिड टेस्टिंग देखील सुरू करण्यात आली आहे। तर काही भागामध्ये शिबिरं सुरू आहेत, त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात जाऊन नागरिकांचे विविध व्यावसायिकांचे स्वॅब घेतले जात आहे। सावकाळा सीम येथे आज तब्बल 25 जणांवर रॅपिड टेस्ट करण्यात आली, यामध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे। ही व्यक्ती 47 वर्षीय असून ती व्यक्ती यावल येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी आहे। ती राहणारी म्हाडा कॉलनी जळगाव येथील आहे। त्याचप्रमाणे दहीगाव गावात एक 28 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली आहे। तर महेलकेडी गावामध्ये एक 55 वर्षीय वृद्ध हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला। तर नायगाव गावात 47 वर्षीय इसम आणि बामनोद गावामध्ये 52 वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे। यावल तालुक्यात आज दुपारपर्यंत कोरोनाचे 5 रुग्ण आढळले, त्यातील 4 रुग्ण ग्रामीण भागातील तर 1 रुग्ण यावल शहरातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी राहणार जळगाव असा आहे। तर एकूण आजच्या तारखेत यावल तालुक्यात आजपर्यंत आढळून आलेली रुग्णसंख्या 474 झालेली आहे। यामध्ये यावल शहरातील रुग्णसंख्या आहे 62, फैजपूर शहरातील रुग्णसंख्या आहे 73, तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ही 340 झालेली आहे। तर एक विनंती मी आपल्याला यावल न्यूजच्या माध्यमातून करू इच्छितो, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना संदर्भात रॅपिड टेस्ट देखील सुरू करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे गावात जाऊन विविध व्यावसायिक आणि सस्पेक्टेड जे नागरिक विविध आजाराने त्रस्त आहेत त्यांची कोरोना टेस्ट व स्वॅब घेतले जात आहे, तेव्हा नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन मी त्यांना करतो। कारण आरोग्य विभागाचे कर्मचारी हे तुमच्या आमच्या हितासाठीच ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वे करत आहेत आणि ते आपल्याच कुटुंबाची काळजी घेत आहेत। म्हणून ह्या कर्मचाऱ्यांना आपण देवदूतासारखी वागणूक दिली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे व त्यांना आरोग्य सेवेच्या संदर्भात आपण सहकार्य केलं पाहिजे। हेच आव्हान मी यावल न्यूजच्या वतीने आपल्याला करतो। आपण व आपलं परिवार कोरोनापासून सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी अहोरात्र ग्रामीण भागातील वैद्यकीय पथक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे, तेव्हा या सर्वांना आपण सहकार्य करावं हीच आपल्याला विनंती करतो। त्याचप्रमाणे कोरोना आपल्या घरापर्यंत व आपल्या कुटुंबापर्यंत येणार नाही यासाठी घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा, तसेच घरी आल्यानंतर साबणाने हात धुवा, आपले कुटुंब व आपण स्वतः सुरक्षित ठेवण्यासाठी हे कार्य आपण केलंच पाहिजे असा एक निश्चय करा। त्याचप्रमाणे घराबाहेर फळं विकणारे असो, भाजीपाला विक्रेता असो की दूध व्यावसायिक असो, त्याने देखील तोंडाला मास्क लावले आहे किंवा नाही याची पडताळणी तुम्ही करा आणि सुरक्षित रहा। धन्यवाद।